श्रोते हो नमस्कार साध संवादच्या आजच्या अंकात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते आजचा विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे एक जुलैपासनं तीन फौजदारी कायद्यांचा त्या कायद्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे ते तीन कायदे हे कायदे लागू होऊन चारच दिवस झाले आहेत आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता आहेच म्हणून आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट ऋषिकेश गानू यांना सर नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हो, हो, हो. गेली बत्तीस वर्ष आपण वकिली व्यवसाय करत आहात प्रामुख्याने फौजदारी खटले आणि रस्त्यावरील अपघातासंबंधी विमा कंपनीचे सल्लागार म्हणून आपण काम पाहता लॉ कॉलेजमध्ये आपण प्राध्यापक किंवा शिकवण्यासाठी जाता ग्राहक मंचाचंही आपण काम करता त्यामुळे या कायद्यांच्या बद्दलची माहिती तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल पहिला प्रश्न मी विचारते की कायदा एक जुलैला जरी लागू झालेला असला तरी त्याची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झालेली असते तर हा कायदा कसा तयार होतो या तीन कायद्यांच्या संदर्भात हे आपण कसं सांगाल सर्वसाधारणपणे जेव्हा कायदा नवीन अस्तित्वात येतो तेव्हा त्याची प्रक्रिया खूप आधीपासून सुरुवात असते मुख्यत्वे करून आपला असा विचार करावा लागेल की कायदा अस्तित्वात येताना सामाजिक परिस्थिती अस्तित्वात असलेला कायदा बदललेली सामाजिक परिस्थिती आणि बदललेल्या परिस्थिती हा कायदा उपयुक्त ठरतो आहे का समाजाला याचा सर्वप्रथम विचार होतो कुठली तरी घडलेली राज्यातली घटना ही देशासाठी जरी बोलकी असली तरी कायद्यामध्ये त्वरित बदल होणं अपेक्षित असा असं सामान्यांचा सा विचार असतो पण ते बदल करताना आपल्याकडे विधिज्ञांची मतं घेतली जातात पूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे दाखले तसेच भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत याला कुठे बाधा येत नाही ना किंबहुना कोणावरती याच्याबद्दल काही आक्षेप येत नाहीत ना असा विचार करून पहिला विचार होतो आणि त्या आक्षेपांसाठी कालावधी पण काहीतरी असतो ना हो सर्वसाधारणपणे त्या आक्षेपांचा महिना असतो दोन महिने असतात चार महिने असतात कोणाच्या हरकती आहेत का याचा पण विचार केला जातो मग दोन्ही कायदे सदनामध्ये मांडले जातात या सदनामध्ये मांडताना देखील ड्राफ्ट बिल्स ज्याला म्हणतो तेच सादर केले जातात राष्ट्रपतींची संमती येते आणि आपल्याकडे विथ इफेक्ट फ्रॉम म्हणजे भारतीय गॅझेट मध्ये जेव्हा तो कायदा येतो तेव्हा तो अंमलात ते येतो तरी त्याची प्रक्रिया ही खूप आधी सुरू होते हे दोन्ही तिन्ही कायदे सदनात डिसेंबर तेवीस साली मांडले गेले मग मा राष्ट्रपतींची त्याला संमती आली आणि मग ते लागू झाले अच्छा म्हणजे जरी एक जुलैपासून लागू झाले असं सर्वसामान्य माणसाला वाटलं तरी त्याची प्रक्रिया खूप आधीपासून खूप कायदा बनवण्याची प्रक्रिया हो। आणि सामाजिक परिस्थिती बदलणं हा पण ह्याच्या मागे कारणीभूत हो। असतं नाही का हो। हे तीन कायदे जे नव्यानी आपण नामकरण त्याचं झालेलं आहे किंवा हो। भारताचा आत्मा असलेले असे हे नवे फौजदारी कायदे आहेत असं याला म्हटलं जात आहे या संदर्भातले आधी आपल्याकडे असलेले कायदे बरेचदा टीका अशी होती की ब्रिटिशकालीन कायदे आजही आपल्याकडे चालू आहेत वस्तुस्थिती काय आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं किंबहुना तसं म्हणणं ही, हो ही चुकीचं नाहीये परंतु आपण विचार करा की याची जर साल पाहिलीत आपण तर भारतीय दंडविधान की ज्याचा आता भारतीय न्याय संहिता झाली त्याचा साल अठराशे साठ आहे अच्छा फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला आम्ही सी आर पी सी म्हणतो जी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याचं साल एकोणीसशे त्र्याहत्तर आहे आणि भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ज्याला आम्ही म्हणतो ज्याचा आता भारतीय साक्ष अधिनियम आहे तो अठराशे बहात्तर आहे तर तेव्हा जेव्हा ब्रिटिशांनी कायदे केले तेव्हा तेव्हाची सामाजिक परिस्थिती तेव्हा होत असलेले व्यवहार तेव्हा होत असलेली सामाजिक स्थित्यंतर किंवा किंबहुना भविष्यात होणारी स्थित्यंतर याचा विचार करून ते केले गेले आहेत आणि कायदा तयार होताना नेहमीच हे भविष्यातल्या वेध घेतलेलाच असतो कारण दर सहा महिन्याला किंवा वर्षाला कायदा बदलणं शक्य होणार नाही त्यामुळे भविष्यामध्ये ह्याचे पुरोगामी परिणाम काय होतील या कायद्यांचे समाजावर होणारा परिणाम दोन्ही बाजू असतात की जो अपघातग्रस्त आहे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याचे त्याच्या हक्कांवरचे अधिकार आरोपी आहेत तपास यंत्रणा आहे त्यांच्यावरती पडणारी बंधनं आव्हानं याचा विचार करावा लागतो बरोबर मला थोड्याक्यात असं जर सांगू शकला की हे जे नवे तीन फौजदारी कायदे आलेले आहेत या तीन कायद्यांच्या अंतर्गत काय काय गोष्टी येणार आहेत आणि लोकांना त्यापासून एखाद्या गुन्ह्यापासन संरक्षण कसं मिळणार आहे आता असं आहे की मूलभूत आपले जे तीन कायदे ज्याला आम्ही त्रिमूर्ती असं म्हणतो किंवा हे तीन कायदे एकत्र संलग्न आहेत हे विभक्त नाहीत एकमेकात अवलंबून आहेत कारण भारतीय जी न्याय संहिता आहे ज्याच्यामध्ये गुन्हा घडल्यावरती कलम जी दिलेली आहेत त्याच्यामधले काही भाग आहेत तपास कसा करावा हे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आहे आणि झालेला तपास हा जेव्हा पुराव्याच्या कसोटीवर न्यायालयात जातो तेव्हा भारतीय साक्ष अधिनियम म्हणून हे तीनही कायदे एकत्रित एका वेळा येण्याचं हे प्रयोजन आहे अच्छा आता बदललेली परिस्थितीचे उदाहरण मी आपल्याला देतो की आपल्याकडे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुरुष आणि स्त्री हे बदल होते किंवा ह्या व्याख्या होत्या पण आपल्याला आठवत असेल की तृतीय लोकांनी पण एक मोठा लढा दिला मग त्यांचं काय करायचं म्हणून ह्या नवीन व्याख्या त्यांचा समावेश केला गेलाय एक बदल आहे आता, आता बदल मोठा बदल आहे आता हा बदल एकच एका, एका तर नाही मग त्यांचे अधिकार काय मग त्यांचा कायदा संमत केला मग त्या कायद्याचा परावर्तित बिंब या कायद्याने विचार केला उद्या यांच्या बाबतीतले प्रश्न उद्भवले तर कुठं जायचं तर त्यांच्या व्याख्येत समावेश केला गेला आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळेल न्याय मिळेल पुढे मागे काही त्यांच्या बाबतीतले काही प्रश्न उद्भवले तर काय आहे तर त्याची एक तरतूद ज्याला म्हणतो ती करून ठेवली गेली बरोबर सर्वसामान्य माणूस नेहमीच असं म्हणतो की कधीही आम्हाला पोलीस चौकीची चौकट चढायला लागू नये आणि कोर्टाचीही चौकट चढायला लागू नये oh. याच्या मागे भीती ही सगळ्यात पहिली असते की एफ आय आर आम्ही जर एखादी गोष्ट नोंदवण्यासाठी चौकीत गेलो oh. तर आमचा एफ आय आर नोंदून घेतला oh. oh. जाईल का oh. त्याच्याबद्दल मनामध्ये खूप शंका असतात oh. हा कायदा त्याच्याबद्दल काय म्हणतोय का सर्वप्रथम नागरिकांनी किंवा श्रोत्यांनी असा विचार केला पाहिजे की गुन्ह्यामध्ये देखील दोन पद्धती आहेत करण्याची पद्धत ही म्हणत नाही मी त्याची वर्गवारी मी म्हणतो दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे जेव्हा एखादा नागरिक किंवा श्रोता पोलीस स्टेशनला जातो तेव्हा त्याला हे प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या गुन्ह्याचं स्वरूप हे अदखलपात्र आहे का, का दखलपात्र आहे आणि हे त्यांनी विचारायला हवं पोलिसांना की मला ही समस्या घेऊन आलोय मग पोलीस लोक काही सहकार्य करत नाहीत असं नाही आहे दखलपात्र गुन्ह्यामध्ये प्रथम वर्दी अहवाल किंवा प्रथम खबर म्हणून एफ आय आर ही संकल्पना आहे आणि त्याची घेण्याची जबाबदारी किंवा ती तशी नोंदवावी या बाबतीत ते कलम आहे आणि अदखलपात्र गुन्हे जे आहेत त्याच्या बाबतीत ती तरतूद वेगळी आहे म्हणून एफ आय आर म्हणजे अदखलपात्र गुन्हा जर असेल तर तेव्हा ते नोंदवला जाणार नाही नोंदवला जाईल पण एफ आय आर संकल्पना नाही ती वर्दी आहे त्याची तपास पद्धती वेगळी कार्यपद्धती वेगळी त्याचं कलम वेगळं त्यामुळे दखलपात्र गुन्ह्याचं कलम वेगळं आणि अदखलपात्र गुन्ह्याचं कलम वेगळं पण आपल्याकडे एफ आय आर हा एक शब्द प्रचलित झाल्यामुळे तो प्रश्न होतो पण त्या संदर्भात हा कायदा काही वेगळं सांगतोय हो आता बरेच वेळा असं होतं की आमची एफ आय आर घेतली जात नाही किंवा प्रथम खबर घेतली गेली नाही हद्दीचा वाद आहे आणि तसं असतंही काय वेळेला एखादा गुन्हा एकाच ठिकाणी घडतो असं नाही एका ठिकाणी एक भाग घडतो दुसऱ्या ठिकाणी एक भाग घडतो उदाहरणार्थ पळवलेलं एका ठिकाणी असतं आणि त्याचा मनुष्यवध एका ठिकाणी केलेला असतो मग नेमकं काय का होतं हे त्यांच्या है पुढच्या समस्या आहेत पण मग आता त्या समस्या दूर करायच्या आपण काही टीका करणं हा माझा उद्देश नाहीये सम कायद्याच्या प्रक्रिया पण तशा असतात काही वेळेला किंवा प्रसंग तसे असतात पण ह्याच्यावरती आपण उत्तर असं आहे की आता दखलपत्र गुन्हा असेल तर शून्य एफ आय आर झिरो एफ आय आर ही संकल्पना आणली गेली अच्छा या तीन कायद्यांच्या सुरक्षा संहिते अंतर्गत तर आता शून्य एफ आर प्रत्येक गुन्ह्याला एक स्वतंत्र क्रमांक असतो आपल्याकडे पोलीस स्टेशन्स आहेत तर प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक स्वतंत्र क्राईम असतो म्हणून त्याला झिरो एफ आय आर आणि नंतर तो त्या त्याप्रमाणे त्याला नंबर दिला जाईल क्रमांक दिले जातील अशी ही प्रक्रिया आहे ही सुलभ व्हावी ही सुलभ व्हावी म्हणून हा बदल आहे बरोबर आणि स्वागत हर्य आहे हा स्वागत एखादं उदाहरण देऊन आम्हाला सांगाल का कायदा पूर्वीचा कायदा काय म्हणत होता आणि आताच्या या कायद्यात विशिष्ट बाबीबद्दल काय म्हटलं जात असं काही उदाहरण तुम्ही सांगाल हो आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या भारतीय न्याय संहितामध्ये जरा इंडियन पिनल कोड हा शब्द अजूनही लोकांच्या डोक्यात आहे आणि तो जाणारे नाही इतक्यात कारण इतके वर्ष आपण तो शब्द उच्चारतोय उच्चारतोय पण त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं गेलं की जसं समा आता समाजामध्ये बदल होत गेले संघटित गुन्हेगारी वाढली गुन्ह्याचं स्वरूप बदललं गुन्हे करण्याची प्रक्रिया थोडी बदलली गेली ज्याच्यामध्ये स्मार्टफोन व्हॉट्सॲप मेसेजेस याचा वापर झाला एकमेकांच्या खबरा देणं ज्याला म्हणतो माहिती देणं म्हणतो हे फोनवर सुरू झालं रेकॉर्डिंग सुरू झालं तुमचे एकमेकांचे फोटो एकमेकांना शेअर केले जातात वाटले जातात शेअर म्हणजे वाटणं शेअर केले जातात मग बाबतीत काय काय ज्याला म्हणतो आम्ही आता भारतीय जो कायदा आहे न्याय त्याच्यामध्ये शारीरिक गुन्हे काही आहेत महिलांच्या बाबतीतले काही गुन्हे आहेत रेप्युटेशन ज्याला म्हणतो व्यक्तिमत्वाबद्दल नावलौकिकाबद्दल असे काही गुन्हे आहेत तर याचं वर्गीकरण केलं गेलं आणि नवीन नवीन संकल्पना आणल्या गेल्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याकडे स्वतंत्र कायदे अस्तित्वात होतेच ताडा होता मोका आहे पण आता इथे त्यांनी काय केलं दहशतवादी कृत्य म्हणून स्वतंत्र कलम केला नंतर कम्युनिटी नंतर ऑर्गनाईज क्राईम संघटित गुन्हे याच्याबद्दल एक कलम केले गेला महिलांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल की विवाहाचं आमिष दाखवून शारीरिक प्रसंग केले अतिप्रसंग केले किंवा संपर्क केला शारीरिक मग आता त्या बाबतीत कलमामध्ये नव्याने हे केलेलं आहे ते कलमच अस्तित्वात आणलं या कायद्या कायद्यामध्ये की बाबा महिलांच्या बाबतीत हा प्रश्न कायमचा आहे मग हे नवीन कलम आणलं गेलं असे बदल त्या त्या ह्याला केले गेलेले -के आहेत म्हणजे भारतीय हो, न्याय संहितेमध्ये हे बदल केलेत मग अगदी ज्याला म्हणतो बालक ही व्याख्या पण विचारात घेतली गेली आहे तर असे बदल हे केले आहेत त्याच्या ऑक्सो सारखा कायदा आहे त्याच्यासारखा कायदा आहे मग तेव्हा तो स्वतंत्र कायदा होता मग त्याच्यामधल्या काही व्याख्या आहेत त्या बाबतीतल्या मग त्या इथं कशा घेता येतील हा विचार झालेला आहे ना पण मग काही वेळेला असं होतं की स्वतंत्र कायदे जर आहेत आणि शिवाय हे कायदे आहेत मग ते त्या कायद्याखाली त्या प्रक्रिया चालतात आणि शिवाय काही कलम भारतीय न्याय आता नमूद करतील त्या त्या ठिकाणी गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कायद्याच्या मदतीसाठी तंत्रज्ञान आहे असं तुम्ही म्हणाल का आणि तंत्रज्ञानाची मदत कशी होणार आहे या तिन्ही कायद्यांच्या प्रश्न असा आहे की आपण जर विचार केला तर पूर्वी आपल्या घरात किंवा दहा घरात किंवा पंधरा घरातन एकच दूरध्वनी होता नंतर याच्यात क्रांती झाली माणसं जोडण्याची प्रक्रिया जवळ आली आणि आपल्याकडे दूरध्वनींचं जाळव विणलं गेलं पण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पेजर आले आपल्याला आठवत असतील आता ते आठवत नसतीलही पण आठवतात मग पेजर आल्यावरती माहिती देण्याची प्रक्रिया सुलभ झाली मग आपल्याकडे भ्रमणध्वनी दूरध्वनी आले ज्याला मोबाईल फोन आपण म्हणतो त्यांनी फीचर्स ॲड करण्यास सुरुवात केली की नुसतं कॉलिंग नाही मग निरोप देणे मेसेजेस देणे त्याच्यात ईमेल्स असणे याच्यामध्ये संगणक हाही फार महत्त्वाचा शोध लागला आणि संगणकाद्वारे माहिती देणे ईमेल्स देणे व्हॉट्सॲप्स असतात मोबाईलद्वारे ह्याचं एकमेकाशी संपर्क सुरू झाला मग ह्या तंत्रज्ञानाचा वापर कसा व्हायला लागला चांगल्या कामासाठी तर होतोच पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये किंवा तपास यंत्रणेमध्ये त्याचा वापर कसा करायचा हा एक आव्हान आहे आणि ते जसं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वापर सुरू झाला तसा तपास देखील फोटो काढणे क्राईम सीन ज्याला आम्ही म्हणतो गुन्हास्थळ घटनास्थळ त्याचे फोटो काढले जातात किंवा हे जे संभाषण आहे व्हॉट्सॲपवरच हे संभाषणाचा वापर हा पुरावा म्हणून करायचा का मग माहिती तंत्रज्ञान आपला कायदा आला पण माहिती तंत्रज्ञानामध्ये मा प्रत्येक वेळा त्याच्यात काय म्हणलंय त्याच्यात काय नमूद केलंय यापेक्षा आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स की जे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये अधिकृत केलं गेलं किंवा कायद्याच्या कक्षेत ते बांधलं गेलं त्याला एक रेकॉग्निशन आला त्याला एक विधी मान्यता आली बर। त्याच्या तपास फोटो काढू शकता तुमच्या मोबाईल वर एक आहे की प्रत्येकाचे मोबाईल सेट्स हे त्याला माहिती पाहिजे की ते सुरक्षित आहेत का ते लॉकड आहेत का म्हणून भारतीय पुरावा कायद्यामध्ये पासष्ट ब म्हणजे भारतीय सुरक्षा अधिनियम दोन हजार तेवीस मध्ये पासष्ट ब हे कलम त्यांनी होतच पूर्वी पण पण आता त्या कलमाचा वापर करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाने आता त्याचा माहिती घेणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे कायद्याचं ज्ञान नाही हा बचाव नाही mm. कायद्याची ओळख मी समजू शकतो पण mm. कायदाच माहीत नाही असा mm. बचाव घेता येत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक जी माध्यमं आहेत mm. त्याच्यासाठी पासष्ट ब प्रमाणपत्र हे माहिती असणं गरजेचं आहे mm. आणि त्याच्यासाठी माहिती व तंत्रज्ञान कायदा याच्यामध्ये mm. त्याची बीज आहेत आणि ही एकत्रित करण्याची प्रक्रिया ह्या कायद्यांमध्ये बरोबर म्हणजे हे छोटे छोटे कायदे होतेच ते एकत्रित करून न्याय मिळणं आणखी तिन्ही कायद्यांमुळे होणार आहे आता साक्ष नोंदवणे हे जिकरीचं काम आहे कारण सरकारी अधिकारी बदलतात एका ठिकाणून दुसरीकडे जातात तो बदलीचा भाग कार्याचा भाग आहे मग त्यांना यावं जावं लागतं मग आता सुरूच झालेले आहेत हे कायदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवणं मोठमोठे डॉक्टर आपल्याकडे वैद्यकीय सर्जन्स असतात की जे खरोखर त्यांना वेळ कमी असतो बहुमूल्य वेळ असतो मग त्यांचा जाण्याचा येण्याचा वेळ वाचावा म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची साक्ष प्रक्रिया चालूच होती पण आता त्याला अधिकृत ती करा असे सांगण्यात आले बरोबर कोरोनामुळे या सगळ्याचा खूप वापर आपण करू लागलो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल झूम कॉल असेल काही पण आता ते तुम्ही कायदेशीरित्या किंवा त्याला एक पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आणि एक विधी मान्यता आली रेकॉग्निशन म्हणून लिगल रेकग्निशन आला बरोबर आणखीन एक या कायद्यांच्या संदर्भात वर्तमानपत्रात चर्चेला गेलेला विषय म्हणजे कुठलाही गुन्हा साबित होता होण्यापूर्वी पंधरा दिवस कोठडी तुम्ही मिळवू शकता किंवा कोठडीमध्ये तो असतो कोठडी या संदर्भात हा कायदा काय का सांगतो बरीच चर्चा चालली याच्याबद्दल हो त्याच्यामध्ये असं आहे की एक न्याय निर्णय अनुपम कुलकर्णी वर्सेस सीबीआय खरी सुरुवात इथनं झालेली आहे आपल्या संहितेमध्ये म्हणजे सीआरपीसी मध्ये किंवा ह्यामध्ये पंधरा दिवसांच्या कालखंडाला कुठेही स्पर्श झालेला नाही तो तसाच ठेवलाय परंतु तो वापरण्याच्या प्रक्रियेत बदल झालेला आहे चाळीस दिवस साठ दिवस ह्याच्या आप एक आपल्याकडे दोषारोप पत्र दाखल करताना त्याला एक कालमर्यादा आहे साठ दिवस आणि नव्वद दिवस तर त्यांनी ती मर्यादा त्याच्यात पंधरा दिवस वापरण्या कसे वापरायचे पहिल्या कायद्यामध्ये ते अटक झाल्यावर जेव्हा आरोपीला प्रथम न्यायालयात सादर करतात कोठडीसाठी साठी तो काला कालगणना किंवा तो जो घड्याळ सुरुवात क्लॉक टिकिंग म्हणतो ती सुरुवात त्याला प्रोडक्ट हजर केल्यावर सुरू व्हायची तशीच आता पण पंधरा पन दिवस हे आता अभियोग पक्ष तपास यंत्रणेकडे दिले की ते तुम्ही पहिल्या चाळीस दिवसात कसे वापरता त्याच्याबद्दल पण ते पर... सलग असं सलग असण्याचं कारण नाही तुम्ही विभागून करा पण पूर्वीचा भाग असा होता की ते पहिल्या पंधरा दिवसातच त्याची विभागणी ठरवा पुढे नाही त्याला आता तो काल त्यांनी पुढे केली आहे कारण तपासाला पण दिवस मिळायला हवेत आणखीन एक ऐकलं म्हणजे नव्या फौजदारी कायद्यामध्ये राजद्रोहाशी संबंधित कलम हटवून देशद्रोहाची कलम त्याचा समावेश झालाय काय तो त्याच्यामध्ये देखील जो न्याय निर्णय दिला गेला होता त्यांनी त्या ते खटले थांबवले होते परंतु असा म्हणून मी म्हटलं की आता त्याच्यामध्ये दहशतवादी कृत्य आलं संघटित गुन्हे आले देशाबाबतीत ती कलम थोडीशी त्याच्यामध्ये नक्कीच बदलली किंवा त्या संदर्भातलं जे काही कलम आहेत ती वगळली गेली किंवा त्याचा नव्या स्वरूप दिलंय पण त्याचा अर्थ सगळं करण्याची मान्यता अशी नाही त्याला स्वरूप फक्त वेगळं केलंय काही पुनर्व्याख्या केल्या गेल्या आहेत का या कायद्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ संघटित गुन्हेगारी असेल हो। किंवा अगदी झुंडशाही संघटना पुनर्रचित केल्या पुनर्रचित म्हणण्यापेक्षा पहिलं जर आपण भारतीय दंड संहिता पाहिली किंवा ज्याने इंडियन पिनल कोड म्हणतो त्याला संख्या हा एक भाग होताच पाच पेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त प्रत्येक गुन्हेगाराच्या गुन्ह्यामध्ये असलेली संख्या ही महत्वाचीच होती पण पुढं असं झालं की संघटित गुन्हेगारीच स्वरूप वाढलं त्यांचे गुन्हा करण्याच्या पद्धती किंवा त्या गुन्ह्याचं स्वरूप गंभीर होत गेलं आणि त्यामुळे समाजामध्ये अशांत म्हणण्यापेक्षा दहशत पसरत गेली मग ह्या दहशतीला आळा कसा घालायचा मोका आहेच इतर कायदे त्या त्या राज्यात चालूच आहेत पण एक कुठल्या तरी कायद्यामध्ये समाविष्ट व्याख्या केली गेलेली आहे mm. ह्याच्यात आता इंग्लिश मॉब लिंचिंग एक भाग आहे mm. दहशतवादी म्हणजे टेररिस्ट ऍक्ट इंग्लिशमध्ये मराठीत mm. आपण दहशतवादी कृत्य असं म्हणतो mm. नंतर ऑर्गनाइज क्राईम संघटित गुन्हे mm. ह्याच्या व्याख्या दिल्या आहेत mm. तर ता त्या व्याख्या आता ह्याच्यातच आलेल्या आहेत आणि काही व्याख्यांमध्ये थोडेसे थोडेसे भर पडलेली आहे गुन्हेगारीचं स्वरूप बदलल्यामुळे हे बदल कारण समाजातल्या गुन्हाची पद्धत लोक एकत्रित येण्याची पद्धत एकत्रित आल्यावरती गुन्ह्याच्या तीव्रता त्याचे पडसाद मॉप सायकोलॉजी मधनं उद्भवलेल्या घटना आहेत घटना आहेत बरोबर नव्या फौजदारी कायद्याच्या तरतुदीमध्ये महिलांना सक्षम करायला ते सहाय्यक ठरणार आहेत का म्हणजे उदाहरणार्थ हो हो ई एफ आय आर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जबाब नोंदवण्याची पद्धत आहे, आहे, आहे का महिलांच्या बाबतीतली ती, ती प्रामुख्याने ते बदल केलेले आहेत आता महिलांच्या बाबतीत आपण म्हणाल तर त्यांचे जबाब कसे घ्यायचे त्या व्हिडिओग्राफी करायची आहे त्यांचे जबाब घेताना त्यांचे पालक बरोबर आहेत का एखादे त्यांचे विश्वासार्ह व्यक्ती आहे हे बदल झालेले आहेत आणि ते महिला पोलिसांनी शक्यतो करावे किंवा पहिल्या कायद्यात पण तसंच होत फक्त आता त्याला एक स्वरूप दिलं गेलं की आता व्हिडिओ ह्या नवीन तंत्रज्ञानाचा ते जबाब देताना वापर करा त्यांना एखाद्याला नातेवाईकांना बरोबर असावं असं वाटलं असेल पालक असतील तर त्यांना येऊ द्या आणि जमलं तर त्यांच्या घरी जाऊनही करा म्हणजे जेणेकरून पुढे यायला महिलेला भीती भीती वाटते आणि सगळ्यांच्या सहाय्याने गुन्ह्याबद्दल दाद मागू शकेल सगळ्यांच्या मदतीने तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिला आपण जसं म्हणालात की ती पुढे यायला हवी तिला बळ मिळायला हवं मानसिकतेने किंवा कुटुंब बरोबर आहे तर ते असावं अशी एक पूर्वक म्हणून घरी जाऊन तिच्या तिली ती ज्यांच्यावर विश्वास ठेवते तिला ज्यांच्याबद्दल आधार वाटतो त्यांच्या समवेत ते नोंदवा त्यांचा व्हिडिओग्राफी करा असे बदल हे स्वागत साक्षीला पारंपरिक साक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे दे का त्याच्यात दोन भाग आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि डिजिटल डिव्हायसेस हे हुँ। पद्धती आहेत तर आता काय झालं की ह्या माध्यमाद्वारे आपण म्हणतो की जग जोडलं गेलेलं आहे तशीच माणसंही त्या कामा hmm. कामा hmm. त्या कामानिमित्त बाहेर जातात कुणी शिकायला जातो कोणी कामानिमित्त जातो पोलीस अधिकारी तर वारंवार ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कामा नोकरीसाठी किंवा कार्य कर्तव्यासाठी जात असतात मग त्यांना येणं जाणं hmm. हे अवघड होतं hmm. म्हणून आता त्यांनी असं केलं की तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष hmm. नोंदवा तशी रचना करावी लागलेली आणि त्याप्रमाणे आता साक्ष नोंदण्याचं काम चालूही आहे पण आता ते मी जसं मागाशी म्हणणं की त्याला एक कलम दिलं गेलं त्याला एक विशिष्ट कायद्याच्या कक्षेत त्याला एक मान्यता आली की तुम्ही आता घ्या किंबहुना काही वेळेला आरोपी येत नसतात येऊ शकत नाहीत मग त्यांचा प्रेझेन्स कसा घ्यायचा आता तुरुंगामध्ये दे देखील सगळेच आरोपी आणू शकतात असं नाही कोर्टात आणतात किंवा करेक्ट कारण सुरक्षितता ही महत्वाची असते मग त्यांना जेलमध्ये देखील ती प्रणाली आहे अच्छा हुँ। हुँ। की तिथून देखील त्यांना हजर करतात आता हे यायला हवं पण आपल्या माध्यमातन ह्या चांगल्या उपक्रमाद्वारे हे समाजापर्यंत जायला की जेलमध्ये देखील आजकाल संगणकाद्वारे आमच्या व्ही सी कॉन्फ ज्याला व्ही सी म्हणतो व्ही सीवर आरोपी आणणे निश्चित कालावधीमध्ये फिर्याद आणि न्यायालयीन कार्यवाहीच्या काही तरतुदी आहेत का म्हणजे खटला संपल्यानंतर अमुक दिवसात निकाल लागला पाहिजे असं काही हा का हो, त्या का? प्रत्येक ठिकाणी त्याला काल मर्यादा दिली जसं मी मागाशी म्हणतो दोषारोप पत्र दाखल करायला सात दिवस आहेत त्या त्या गुन्ह्याप्रमाणे काही ठिकाणी नव्वद दिवस आहेत आता उदाहरणार्थ कमिटल प्रोसिडिंग ज्याला आम्ही म्हणतो की सत्र न्यायालयात काही गुन्हे खटला चालतो काही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकरण करतो गुन्ह्याच्या स्वरूपानुसार त्याचं हे आहे तर त्याला प्रत्येकाला कार्यमर्यादा दिलेली आहे अच्छा उदाहरणार्थ काही ठिकाणी लोक डिस्चार्ज एक संकल्पना आहे की बाबा मी गुन्ह्यात गुंतलेलोच नाही प्रथम दर्शनी माझ्यावरती गुन्हा दिसतच नाहीये तर त्याला कालमर्याद दिली ज्याला आम्ही डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणतो मग त्याच्या प्रत्येका ठिकाणी आता आली आहे त्या त्या स्टेजला आली अशी सरसकट असं नाही की हा खटला इतक्या दिवसात संप असं नाही आहे ती त्या त्या स्टेजला आलेली आहे तर त्याची टाईमलाईन ज्याला म्हणतो ती पण स्वागतहारी आहे त्या त्या कलमानुसार त्या टाईमलाईन्स आहेत बरोबर तर आपली आपला खटला कुठल्या स्... स्टेजला आहे ज्याला म्हणतो आम्ही कुठल्या प्रकरणासाठी तो प्रलंबित आहे त्याचा कालावधी निश्चित करण्याची प्रक्रिया ही ह्या ह्याच्यात आलेली आहे बरोबर शिक्षा गुन्याला दिली जाणारी शिक्षा या शिक्षेमध्ये काही बदल झाला आहे का किंवा कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाज उपयोगी सेवा करणे पूर्वी पूर्वी आपल्याकडे अजूनही आहे की फौजदारी कायद्याअंतर्गत जेव्हा शिक्षा होते तेव्हा सी आर पी सी प्रमाणे किंवा नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आपल्याकडे फाशी आहे जन्मठेप आहे तुरुंगवास आहे दंड आहेत अशा एक सर्वसाधारण शिक्षा आहेत आता त्यांनी कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणजे समाज उपयोगी सेवा ह्याच्यात अंतर्भूत केली की काही वेळेला नकळत गुन्हे घडतात उद्देश नसतो पण घडला जातो की हो कुठल्याही गुन्ह्याचा समाजावर परिणाम हा होणारच आहे पण पर किती परिणाम होणार आहे दुरोगामी परिणाम किती होणार आहेत गुन्ह्याचं स्वरूप खरंच छोटा असतं आणि शिक्षा मोठी असते असं होऊ शकतं मग याला कुठेतरी समन्वय साधावा म्हणून कम्युनिटी सर्व्हिस ही भारतीय न्याय नव्याने नमूद केलेली आहे इंग्लिशमध्ये समावेश केलेला लिल आहे म्हणजे उदाहरणार्थ बाबा समास उपयोगी तू काय करतोय किंवा एखादा ज्याला म्हणतो गावातली स्वच्छता असेल आजूबाजूची स्वच्छता असेल पुणे शहरामध्ये आता आपल्याला माहिती आहे किती रहदारी असते असं होऊ शकेल पण नेमकी ती काय असावी आता हळूहळू तसा हे प्रचलित सुरू होईल तसं त्याच्या हळूहळू उलगडत जाणारी ही गोष्ट आहे कारण आता एक जुलैपासून तीन ही कायदे मुलाखत घेऊ असं म्हणायला पाहिजे कारण पहिली जी बेसिक उत्सुकता असते लोकांच्या मनामधली ती तरी किमान आपण काही प्रक्रिया सुरू झाल्यावरती काही प्रश्न उद्भवतील किंबहुना काही संकल्पना युक्तिवादामध्ये नमूद होतील काही ज्याला म्हणतो ह्या नव्या संकल्पना कशा इंटरप्रिट करायच्या हे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय येथे मांडल्या जातील तिथून न्याय निर्णयातनं काही संकल्पना अजून प्रकाश येईल त्यामुळे आता ही सुरुवात आहे पण प्रयत्न जो आपल्या विधिज्ञांनी केला आहे सरकारने केलेला आहे घटनेनी केलेला आहे किंवा खूप लोकांच्या मागे हे जे आहे त्याच्या मागे खूप अभ्यास आहे त्यांनी निदान हे करण्याची प्रक्रिया फार सुलभ केलेली आहे आणि येणारा काळ ह्याच्या संकल्पना ज्या आहेत त्याचे अर्थ काय आहेत परिस्थिती जी आहे अटकेची परिस्थिती असते क कर, कस्टडीची परिस्थिती असते अशी जी परिस्थिती उद्भवेल ती त्या त्या युक्तिवादानुसार न्यायनिर्णयानुसार न्यायन अजूनही त्याच्यामागे पुढे प्रगती कशी होईल हे येणारा काय ठरवणार आहे सर मग अशी तुम्ही मला दाखवलं की जुन्या कायद्यामध्ये असं म्हटलंय आणि आता नवीन कायदा जो आहे तो असं सांगतोय तर त्याची काही उदाहरण सांगितली हो हो, आता कसं आहे की प्रत्येक कायद्यामध्ये तुलनात्मक विचार करावा लागतो कलमच्या कलम असं बदललेलं नसतं की बाबा या कलमामध्ये हे कलम काढलं आणि हे कलम आता याच्याऐवजी हे वाचा असं नसतं फक्त त्याला एक जोड दिलेली आहे उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये समन्स बजाव ही एक फार मोठी प्रक्रिया आहे विरुद्ध पक्षाला समजलं पाहिजे ना की तुमच्यावरती हे खटला दाखल आहे ही बजावणीसाठी आमचे हद्दीचे पोलीस हे तिथे जावं लागतं पत्तावर जावं लागतं खुणा नसतात काय वेळेला ती व्यक्ती बाहेर गावी गेलेली असते त्यांनी पत्ता बदललेला असतो मग आता नवीन प्रक्रियेमध्ये ही जी बजावणी जी आहे या बजावणीसाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स याचा वापर करावा असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे तसंच ही समन्स ज्याला आम्ही म्हणतो समन्स आणि वॉरंट अशा दोन प्रक्रिया आहेत यामध्ये ईमेल आय डी देणं अपेक्षित आहे ईमेल ईमेल हे न्यायालयीन यंत्रणेमध्ये असावं त्या जबाबात असलं पाहिजे कुठेतरी तपशिलात असा पाहिजे असे एक संकेत किंवा निर्देश त्या दिलेल्या आहेत तसंच न्याय मुद्रा ज्याला मुद्रेची प्रतिमा इलेक्ट्रॉनिक द्वारे तोही उल्लेख आहे म्हणजे असं अशा ज्या प्रक्रिया ज्या इतके दिवस खूप किचकट होत्या किंबहुना कालापव्य व्हायचा तिथे एक वेगळी हे केलेली आहे एफ आय आर ही संगणकाद्वारे जर एखाद्याने दाखल केली किंबहुना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दाखल केली तर त्याची टाइम लाईन काय आहे त्याचा उल्लेख मला आता दाखल करता दखल दखलपात्र गुन्ह्यामध्ये तर तुम्ही त्या मोडनी केलं तर फक्त पोलीस त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी ते तुमच्याकडे येणार त्याची खात्री करणार कारण आपल्याकडे असं संगणकावरती माणूस प्रत्यक्षात येऊ शकत नाही म्हणून तर ती सुविधा आहे पण ती सुविधा देताना त्याच्याची काही प्रक्रिया आहे पोलिसांची त्या माणसाची पण एक जबाबदारी आहे कारण त्याच्या एका खबरीमुळे संबंध तपास यंत्रणा बर बर। ही काम करत असते त्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी की त्याची पूर्ण माहिती द्यायची तर ही जबाबदारी त्यांच्यावर पण आहे जशा नवीन इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये सुविधा दिलेल्या आहेत कायद्याने तशा नागरिकांच्या श्रोत्यांच्या पण ह्या जबाबदारी आहेत की तुमची पण खरी माहिती पोलिसांपर्यंत देणं कारण पोलीस तुमच्यासाठी काम करतायत ही न्याय यंत्रणा शेवटी समाजासाठी काम करते तर त्यांचे प्रश्न हे जास्त गंभीर न होता ते सुलभ व्हायला पाहिजेत बरोबर म्हणजे विलंब कमी होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे होणारा विलंब टाळता येतो अगदीच म्हणजे ही न्यायव्यवस्था आपल्यासाठी आहे आणि आपण त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं ही आपली जबाबदारी आहे या तिन्ही कायद्यांबद्दल आज सर तुमच्याकडनं बरीच माहिती मिळाली ही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे कारण अगदी तीन चार दिवसापूर्वीच हे कायदे लागू झालेले आहेत भविष्यात याच्याबद्दल कधीतरी विस्ताराने नक्की बोलू आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद मी पण आप आभारी आहे आकाशवाणी केंद्राचा धन्यवाद